विनंती असेल साहेबांना या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी. विधानसभेमध्ये नाबाद शतक ठोकणारे आमचे कालिदासजी कोळंबकर, त्यांच्यासमोर वेगवेगळे संघ आले तरी त्यांचा संघ नेहमी जिंकला आहे, त्याच्यामुळे ते असे कॅप्टन आहेत की जे हारत नाहीत. राजेशजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व खेळाडू, पंच, कॉन्ट्रेटर आणि क्रीडाप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, या ठिकाणी भाजपा आमदार चषक 2021 ही अतिशय जबरदस्त अशा प्रकारची स्पर्धा क्रिकेटच्या विश्वामध्ये या ठिकाणी कालिदासजींनी आणि त्यांच्या सोबत्यांनी आयोजित केली आणि अतिशय नामवंत सगळ्या टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत. आता सामना लवकरच सुरू होतो आहे. सध्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की क्रिकेटमध्ये भारत नवनवीन विक्रम करतो आहे आणि अनेक नवोदित खेळाडू हे आता भारताच्या टीममध्ये त्या ठिकाणी सामील होत आहेत, उत्तम खेळत आहेत. आपण परवाच पाहिलं, ODI मध्ये कृणाल पंड्या यांनी डेब्यू केला आणि 26 बॉलमध्ये 50 रन, हाफ सेंचुरी करण्याचा एक प्रचंड मोठा विक्रम त्यांनी केला. आणि त्याच मॅचमध्ये डेब्यू करणारे प्रसिद्ध कृष्णा यांनी 4 विकेट घेतल्या आणि एक डेब्यूचा वर्ल्ड रेकॉर्ड एकाच मॅचमध्ये आपल्या 2 खेळाडूंनी केला. त्यामुळे जशी इंडियन टीम प्रचंड फॉर्ममध्ये आहे, तशीच या आमदार चषकातल्या टीम्स देखील फार फॉर्ममध्ये आहेत असं मला समजलं आहे आणि म्हणून ते आता या ठिकाणी कुठला विक्रम या ठिकाणी तयार करणार हा देखील आता आपल्याला या बघायला मिळेल. मी अधिक भाषण करणार नाही, टीम्स मैदानावर उतरत आहेत. मी टीम्सला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. मे द बेस्ट टीम विन. आणि हे देखील सांगू इच्छितो की हारणं आणि जिंकणं हे खेळात महत्त्वाचं नसतं, खेळात महत्त्वाचं असतं ते स्पोर्ट्समन स्पिरिट. आणि ज्यांच्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट असतं ते हारले तरी निराश होत नाहीत आणि जिंकले तरी गर्वात जात नाही आणि असेच लोक जीवनामध्ये देखील सफल होत असतात. आणि म्हणून या सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देऊन, पुन्हा एकदा कालिदासजींना मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.